आमच्या गावामध्ये मित्र आहे, तो एका कामामध्ये एकच काम करायचा, दुसरा एक गावामध्ये दुसरा मित्र होता तो कामात काम करायचा, त्याची प्रगती चांगली सुरू झाली. युवक मित्र काय करायचा, एका कामामध्ये एकच काम करायचं. जसं आता तुम्ही कार्यक्रमात आले साहेबांनी फक्त गाजरच सांगितलं, या साहेबांनी काय केलं, एका गाजराच्या कामामध्ये पाच सहा व्हरायटीचे नाव सांगितले. कामात काम केलं की नाही तेवढ्याच, कार्यक्रमाचा खर्च तेवढाच आहे, पण त्याने काय केलं, गाजर कोबी पानकोबी फुलकोबी काय जेवढं असेल तेवढं सांगितलं. कामात काम केलं साहेबांनी, एका कामामध्ये एकच काम केलं. तर दोन मित्र आहेत माझ्या गावामध्ये, योग काय करायचा, कामात काम करायचं, त्याची प्रगती खूप झाली. मग समजा कुठंतरी गेला का ते कामात काम, समजा काय करायला गेला तो कुठंतरी गावाकडे गेला, गावाकडे काय करता करता गेला की एक त्याला वाटलं बा थोडंसं भिजन राहिलेलं आहे, चालता चालता मोटर चालू केली, दुसरे काम करी करत मोटर चालू केली आणि तेवढं भिजून गेलं, याने बंद करून आला. म्हणजे एक काम करा गेला पण दोन काम करून गेला. आता एक दुसरा एक मित्र होता की तो फक्त एका कामात एकच काम करायचं, त्याला वाटलं की चला आपण त्याच्यासारखीच कामात काम करायला शिकाव. एक दिवस काय झालं, त्याच्या घरामध्ये म्हातारी बिमार पडली. कुणाच्या, एक काम करणाऱ्याच्या म्हातारी घरामध्ये बिमार पडली. म्हातारी जास्त वयस्कर असल्यामुळे त्याने काय केलं, डॉक्टर घरीच बोलावला की बा डॉक्टर साहेब आमची आजी बिमार पडलेली, तुम्ही या. आता गावात घरोघरी संबंध असते, जसे तुमच्या आणि आमच्या यादव साहेबांचा संबंध आहे. यादव साहेबांना एखादी म्हणल्यावर रोग पडला, येतं येतं शेतात कामधंदा सूट येतात का नाही, संबंध असल्यामुळे आले. तसे डॉक्टर साहेब घरी आले, डॉक्टर साहेबांनी पाहिलं आजी बिमार आहे, डॉक्टर साहेबांनी लिहून दिलं काय काय लिहून दिलं की ह्या गोळ्या आणि त्या गोळ्या आणि सलांची बाटली आणि आमचं तमकं लिहून दिलं. मग हा जो एका कामात एक कामदार माणूस होता का, तो गेला मेडिकलो, मेडिकलो गेला आणि त्यांनी मेडिकल सगळं घेतलं, रस्त्याने आला, येता येता त्याला किराणा दुकान दिसलं. मग त्याच्या लक्षात आलं की कामात काम करायला पाहिजे. मग त्याने काय गेला, गेला किराणा दुकान, म्हणला माणूस मेल्यावर काय काय साहित्य लागतं देऊन टाका म्हणून. त्याला माहित होतं की सगळे किराणा आणतेच, माणूस मेल्यावर काय काय साहित्य लागतं ते त्यांनी देऊन टाकलं. मग ते किराणा दुकानदाराला काय माहिती माणूस मेला काय जागलेला आहे म्हणून, त्याने सगळं साहित्य दिलं. याने मस्त पांढऱ्या कॅरीबॅगमध्ये आणलं, ते पांढरं फडकं बिडकं सुतळ्या बिंतुळ्या काय असतं सगळं आणलं आणि बाहेर खुट घराच्या दारात गेला, बाहेर अडकून ठेवलं, आतमध्ये गेला म्हातारे पशी. डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब म्हणले अरे ते मेडिकल आणलं का, म्हणले हो हे घ्या म्हणले मेडिकल. मग डॉक्टर साहेबांनी सलाईन लावली मेडिकल, त्याच्यामध्ये काय इंजेक्शन सोडले, गोळ्या बिळ्या कशा काय सांगितल्या, आणि सगळं झाल्यानंतर डॉक्टर साहेबांचे सगळे घरातले माणसं बाहेर निघले. बाहेर निघले तर पाहताय की ही पिशवी अडकी आली, पिशवीत पाहतात काय, तर म्हणले याच्यात पांढरं फडकं आहे, सुतुळी आहे, गुलाल आहे, काय काय लागतं सगळंच आहे. हे म्हणले कुणी आणलं, म्हणले मी आणलं. म्हणले का बरं, म्हणले हे आता आज नव्हती त्याला, म्हणले म्हातारे मरणारच जरी, म्हणले पण डबल डबल किराणा दुकानात जाण्यापेक्षा म्हणले कामात काम करून आलो म्हणले. कुठलं काम, मग अशा प्रकारे जर तुम्ही कामात काम केले आपली प्रगती होणार आहे का? तर अशा प्रकारे सुद्धा काही लोक आहेत, तर म्हणलं तपेर ओळख येत नाही, तर म्हणलं की चाटगावला जाऊन येतात. अशा प्रकारे आपल्याला शेती करायची नाहीये. साहेबाचं म्हणणं होतं की तुम्हाला गाजराची किंमत जरी जास्त असेल तरी चालते, पण त्या कामात काम किती झालेले आहे, कामात काम काय झालेलं आहे, 15 दिवस आले आलेले, कामात काम काय झालेलं आहे, मांजर बारीक आहे, कामात काम काय झालेलं, लवकर पाणी सोडायचंय, पाणी तोडायचंय, कामात काम काय झालं, कलर एक युनिफॉर्म साईज आहे. म्हणजे एका कामामध्ये भरपूर कामं झालेली आहेत, त्या मित्रासारखे कामं झालेले नाहीये. याच्यामुळे आपलं उत्पन्न वाढत आहे. आपल्याकडे जास्त वेळ नसल्यामुळे मी माझं एवढं लांबलेलं भाषण थांबवतो.